व्यंकटेश कन्स्ट्रक्शन सादर करीत आहे व्यंकटेश नंदनवन। पुण्यापासून जवळच असलेल्या सासवडमध्ये 1 & 2 BHK लक्झुरियस फ्लॅट्स आणि शॉप्सचा भव्य प्रकल्प। मध्यवर्ती ठिकाणी प्राईम लोकेशनला साकारत असलेल्या या प्रोजेक्टपासून बस स्टँड, मेन मार्केट तसंच शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, वाघेरे कॉलेज, पुरंदर हायस्कूल या शिक्षण संस्था अगदी सोयीस्कर अंतरावर आहेत। निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचं तुमचं स्वप्न व्यंकटेश नंदनवनमध्ये सहज पूर्ण होतंय। प्रदूषणमुक्त हवा, गोंगाटापासून दूर असलेला रम्य परिसर आणि मन प्रफुल्लित करणारं आल्हाददायक वातावरण, उत्तम नियोजनाचा भक्कम पाया लाभलेल्या व्यंकटेश नंदनवनमध्ये दर्जेदार वास्तुरचनेची हमखास प्रचिती येते। ग्राउंड लेव्हलला असलेल्या कन्व्हिनियन्स शॉपिंगमुळे तुमचं जीवन आरामदायी आणि सुखकर ठरतं। आकर्षक प्रवेशद्वार, ऐसपैस आणि शोभिवंत लॉबी एरिया, प्रशस्त हॉल,
आधुनिक सुखसोयींनी नटलेलं किचन, मास्टर बेडरूम, प्रत्येक रूममध्ये भरपूर नैसर्गिक उजेड आणि हवेचा सुखद अनुभव मिळतो. तुमच्या चिमुकल्यांसाठी नाविन्यपूर्ण चिल्ड्रन्स बेडरूम, उत्कृष्ट अमेनिटीजनी सजलेल्या व्यंकटेश नंदनवनमध्ये छानसा चिल्ड्रन्स प्ले एरिया, पार्टी लॉन यासह क्लब हाऊस, इंडोर गेम्स, आधुनिक साधनांनी युक्त जिम्नॅशियम, सोलर वॉटर हीटिंग, फायर फायटिंग, सीसीटीव्ही सिस्टीम, वर्मिकल्चर प्लांट इत्यादी सुविधांची रेलचेल आढळते. पैशांचा योग्य मोबदला तसंच वास्तुसौख्याची पुरेपूर अनुभूती देणारं व्यंकटेश नंदनवनमधलं घर म्हणजे खरंच तुमचं होम, स्वीट होम आहे.
पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये सासवडे ऐतिहासिक सांस्कृतिक असे एक मोठे परंपरा लाभलेले शहर आहे. यामध्ये सर्वात मोठा ठेवा सासवडला म्हणजे मंदिरांचा ठेवा आहे. या ठिकाणी भव्य अशी तीन मोठी मंदिरं आहेत महादेवांची, संगमेश्वर, वटेश्वर आणि सिद्धेश्वर. करा नदीच्या तीरावर बसलेली ही मंदिरं अतिशय पुरातन काळातली आहेत. आजही या वास्तू अतिशय चांगल्या पद्धतीने जतन केलेल्या आहेत. इतक्या भव्य वास्तू, इतकी भव्य मंदिरं, इतक्या भव्य नंदी महाराष्ट्रात दुसरीकडे क्वचितच पाहायला मिळतात. या ठिकाणी असणारं भैरवनाथाचं मंदिर, या ठिकाणी असणारा आबासाहेबाचा वाडा हे सासवडच्या इतिहासाचे पुरावे आहेत. पुढच्या पिढीला सासवड काय होतं, सासवडचा इतिहास काय आहे हे समजण्यासाठी या वास्तू पुरेशा आहेत. आपण वटेश्वर मंदिरात आलेलो आहोत. करा नदीच्या तीरावर बसलेलं हे वटेश्वर मंदिर पांडवकालीन अशा प्रकारचं मंदिर आहे असा आख्यायिका आहे. या मंदिरामध्ये पवित्र राखण्यासाठी, सुशोभिकरण करण्यासाठी काही तरुण मंडळींनी ध्यास घेतला आणि आज त्यांना ते बऱ्यापैकी यश संपादन झालेलं आहे. या मंदिराचं पुनरुज्जीवन केलेलं आहे. कलसारोहण केलेलं आहे. कलशाच्या भोवतीचा जो परिसर तो सुशोभीकरण केलेला आहे, दुरुस्त केलेला आहे, अतिशय उत्तम दर्जाचं दुरुस्त केलेलं आहे. याशिवाय या परिसरात फुलझाडं, चांगल्या प्रकारचा बगीचा, हिरवळ चांगल्या प्रकारे तयार करण्यामध्ये, पाणी पुरवठा, शौचालय तयार करण्यामध्ये ज्या तीन चार तरुणांनी सहभाग घेतलेला आहे त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. तुमचं काय नाव? ॲडव्होकेट नितीन जाधव. तुमचं? परशुराम देशमुख. सुनील कामते. कामते साहेब, तुम्ही सासवडमध्ये कशाच्या निमित्ताने? त्यात मला माझ्या माहितीप्रमाणे ते सासवडमध्ये इथं वायर म्हणून आलेले आहेत. गेले कित्येक वर्ष सासवडमध्ये त्यांना पाहतोय मी. तुम्ही ह्या कामामध्ये कसे आहे, सुशोभीकरणाच्या कामामध्ये, बाग बगीचा विकसित करण्यामध्ये तुमचा कसा काय सहभाग आहे? मी मंदिर ॲक्च्युली 2014 पासून या मंदिरावर येत होतो. त्यावेळी पाहायचो की मी सासवडमधून बाजारातून 10 रुपयाची फुला आणायचो, पाया पडून इथं मंदिराच्या नंदीच्या आपलं पिंडीवर 10 रुपयाची फुलं व्हायचो. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण फुलं विकत आणण्यापेक्षा इथंच जर बगीचा केला, इथंच वृक्षारोपण केलं तर आपण एकटे नाही तर लाखो भाविक येणारे या ठिकाणी ती फुलं वाहो, फुलं तोडून आपल्या महादेवाच्या चरणी वाहतील यासारखं पुण्य नाही. त्यावेळी त्या 2014 पासून ध्यास घेतला तर आपण बी या ठिकाणी काय आगळं वेगळं काय केलं पाहिजे. 2014 श्रावण 2014 पासून मी काम चालू केलं. या ठिकाणी भरपूर जंगल झाडं खूप वाढलेली होती. त्यानंतर मी निर्णय घेतला की ही सगळी झाडं, जंगली झाडं म्हणजे बाभळ, सुबाभळ, टणटणी वगैरे अशा प्रकारचे एक जंगल होतं, त्यावेळी मी हे पूर्ण जंगल असं सगळं साफसफाई करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी गावकऱ्यांनी, सासवडच्या नागरिकांनी सर्वांनी खूप मला सहकार्य केलं. जेसीबी उपलब्ध करून दिल्या, कोणी दगडी दिली, कोणी माती दिली, कोणी सिमेंट दिलं, सर्वांच्या योगदानातून त्या तसेच मंदिराचे आमचे ज्येष्ठ या ठिकाणी सुधार समिती होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी कामाचं नियोजन करत गेलो. आणि आत्तापर्यंत या ठिकाणी चाफा, सोनचाफा, बकुळ, वड, पिंपळ, गुलाब, जास्वंद अशा वेगवेगळ्या व्हरायटीची या ठिकाणी मी ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली, जेणेकरून ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यासाठी आम्ही तुळशीची या ठिकाणी 500 झाडं लावली आणि त्याचं आम्ही संगोपन करत आहे. ऑक्सिजन ही तुळस ही 24 तास ऑक्सिजन देत असते, त्यामुळं या ठिकाणी पर्टिक्युलर वातावरण हे चांगलं राहण्यास मदत होती. ॲडव्होकेट जाधव, तुमचा सहभाग कसा काय वाढला या परिसरात? ॲक्च्युली ह्याच्या सहभागामध्ये सगळं श्रेय हे परशुराम देशमुख यांना जातं की मी ह्या मंदिरात असंच येत होतो की हे परशुराम देशमुख यांनी मला की तुम्ही पण येत जा असं जॉईन करून घेतलं. मी इथं आल्यानंतर यांच्या पाठीची जे काही तरुण मुलं होती त्यांचंही काम पडलं की इथं बऱ्याच वेळा जे भाविक असे मुलं मुली यायचे इथं सर्व खडूने काय काय गाड्याचे नंबर लिहिणं, नावं लिहिणं, तरी ही सगळी मुलं इथं स्वच्छता करताना दिसली. त्यानंतर मग मलासुद्धा ह्याच्यामध्ये रुची वाटली की बाबा हे खूप छान काम करत आहे, त्यांच्या हातून होतं आहे आणि ही सगळी मुलं
देशमुखांचं अगदी म्हणजे इथं कुणी अध्यक्ष नाही, कोणी कोणाचं हे नसल्यामुळे ह्यांच्या शब्दाखातर ही सगळी मुलं ऐकत होती. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेच परिस्थितीपासून खूप लांब राहायचे. तो गुण मला इतका भावला की बाबा आपण ह्याच्यात सहभागी झालं की इथं नॉन पॉलिटिशियन काम चालतं, कुणी इथं दुसरे लोक इथं म्हणजे कोणाचा इथं इंटरफिअर नाही आहे. मग अशा ठिकाणी काम करायला आनंद वाटेल म्हणून मी केवळ त्यांच्या प्रेरणेने मी इथं आलो. त्यानंतर मग कामते साहेब आले. कामते साहेबांचं इन्स्पायरेशन इतकं मोठं आहे याच्यामध्ये योगदान की मला प्रथम वाटले की हा एक माणूस असं काय काय इथं करू शकतो. परंतु त्यांचा झपाटा पाहिला आणि जी हिरिहिरी होती त्यांच्याकडं मी कायम कौतुक करू त्यांचं. असं की एखादी गोष्ट करण्याला खूप अवघड खूप अडचणी असतात आणि त्यांचं जे काम आहे हे फार लाख मोलाचं आहे. कारण एका व्यक्तीकडून इतकं काम होतं म्हणजे मलाही आश्चर्य वाटतं की इतकं काम ते कसं काय करू शकतात आणि त्यांची नोकरी सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करतात. आणि जेव्हा येईल तेव्हा ते मला इथं खाली दिसतात परिसरात. त्यांच्या नोकरीव्यतिरिक्त कधी मी आलो की ते त्यांची नोकरी झाल्यानंतर मला ह्या एरियात ते नेहमी दिसतात. खूप छान वाटतं. बरेच लोक गावामध्ये चांगली रिॲक्शन देतात की तुम्ही खूप छान डेव्हलप केले. इतर काही देवस्थान आहे, आता आपलं संगमेश्वर हे अत्यंत उत्कृष्ट संगमावरचं मंदिर आहे. माझं उलट सासवडकरांपण आव्हान आहे, तिकडेही सगळ्यांनी लक्ष द्या. नॉन पॉलिटिशियन काम करा, खूप चांगलं काम होतं. हे वटेश्वरून आम्ही सिद्ध करून दाखवलं की काही इथं आवश्यकता लागत नाही. लोकांचा सहभाग असेल तर खूप चांगली कामं होतात. हे काय होतं, पॉलिटिशियन्स आले की थोडंसं रुसवे फुगवे ह्या गोष्टी चालू होतात इथं. तर इथं ते होत नाही. जे काही लोक येतात ते सुद्धा पॉलिटिक्समधले जे असले तरी मनोभावे ते दाद देतात आमच्या कामाला. त्यामुळे त्यांचंही आम्ही धन्यवाद मानतो आणि विशेषतः ह्या दोघांचे जास्त मानतो. परशुराम, तू या परिसरामध्ये कसा ओढला गेला? ॲक्च्युली श्री चांगावटेश्वर देवस्थान मंदिरामध्ये आम्ही साधारण 9वी 10वीपासून अभ्यासाला येत असतो. त्यावेळेस अभ्यास करताना आम्ही फक्त अभ्यास करायचो जायचो घरी. तर नंतर एके दिवशी आपल्या सासवडमधील ॲडव्होकेट खाडे आणि डॉक्टर तांबे हे आले. तेव्हा ते तुम्ही अभ्यास करताना जाता पण मंदिरातमध्ये काहीतरी श्रमदान करा. मग त्यांना विचारलं काय करायचं होतं ते आम्ही, तर ते म्हणते तुम्ही चांगावटेश्वर देवस्थान सुधार समिती स्थापन करा. तर साधारण सन 1991 दरम्यान श्री चांगावटेश्वर देवस्थान सुधार समितीची स्थापना झाली. म्हणजे जे मुलं अभ्यासाला यायचे ते आम्ही आठवड्यातून साधारण दररोज 1 तास असं श्रमदान करायचं होते. त्या मंदिराची त्यावेळेस फार दुरवस्था झालेली होती. पर बऱ्याचशा आपल्या मंदिराच्या जे नक्षीकाम होतं त्यावर प्रेमी युगलांनी त्यांची नावं लिहिली होती. आपल्या जाधव साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे गाड्यांचे नंबर्स होते. तर सर्व म्हणजे राडारोडा होता. तर आम्ही श्रमदान दररोज करून 1-1 तास त्या मंदिराचं रुख पालटायचं ठरवलं. त्याप्रमाणे सुरुवातीला आम्ही सर्व नावं होती तर ती नावं स्वच्छ केली. आम्ही मंदिर स्वच्छ केलं. नंतर बगीचा निर्माण करायचा होता. मग शोभेची झाडे आणली, ती लावली झाडे. मग झाडांना पाणी कसं घालायचं? नंतर दुष्काळ पडतो आपल्या सासवडमध्ये. तर मग आम्हाला एक डॉक्टर आपले कुंभार रवी कुंभार तर त्यांनी एक आयडिया सुचवली. तरी म्हटले आपलं जे झाडांना पाणी आहे तर ते सलाईनद्वारे पाणी पुरवठा करा. तर मग आम्ही सलाईनच्या बाटल्या गावातून आणल्या. डॉक्टर संदीप खोले, डॉक्टर रवी कुंभार यांनी सलाईनच्या मोकळ्या बाटल्या दिल्या. त्यातून आम्ही सलाईनद्वारे झाडांना पाणी पुरवठा केला. आणि आपल्या सासवडला ज्यावेळेस दुष्काळ पडला होता तर त्यावेळेस त्या दुष्काळाच्या वेळेस ही झाडं सर्व जगवली. तसेच आपल्या गावातील आंबादास फुलारे एक आपल्या वटेश्वर आमच्या सुधार समितीतले आहेत तर ते रेडिटर कंपनीमध्ये सर्व्हिस था. तर संध्याकाळी सर्व्हिसवरनं सेकंड शिफ्टवरनं आल्यावर ते इथे वटेश्वरला यायचे आणि आपल्या आश्रमच्या शेजारी जे हापसा आहे त्या हापशाच्या पाण्याने सर्व झाडांना पाणी द्यायचे. तर त्यावेळेस पण सलाईनद्वारे पाणी दिल्यामुळे सर्व झाडं जगण्यास मदत झाली आम्हाला. नमस्कार, माझं नाव हनुमंत जगनगडा. मी कस्तुरबा ट्रस्ट सासवडचा जो आश्रम आहे त्या आश्रमामध्ये 1977 ते 1983 या कालावधीमध्ये इथं होतो. आणि देशमुखांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या काळामध्ये मंदिरामध्ये अभ्यासासाठी येणाऱ्यांची संख्या खूप होती. म्हणजे एक शांततेचं ठिकाण आणि दैवस्थान, एक मनाला शांतता मिळून एक चित्ताने अभ्यास करून त्याच्यामध्ये यश प्राप्त होईल ही भावना सर्वांच्या मनात होती आणि त्यामुळे तेव्हापासून लोक येत होते. 77 ते 83 इथं होतो. त्याच्यानंतर मी पुण्याला गेलो तर आता 2019 चालू आहे. तर साधारणतः 42 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. आणि या 42 वर्षाच्या कालावधीमध्ये माझं आधीमध्ये जाणं येणं असतं, परंतु या 4-5 वर्षामध्ये वटेश्वराचं जे काय रूप पालटलेलं आहे ते अत्यंत वाखणण्याजोगं आहे, पाहण्यासारखं आहे. आणि इथले सर्व जे भाग आहे तो इतक्या सुंदर पद्धतीने मेंटेन केलेला आहे आणि रिनोव्हेशनचं जे काम चालू आहे त्याला तोड नाही. म्हणजे पूर्वी ज्या स्थापत्यशास्त्रांनी ज्या पद्धतीने बनवलेलं काम आहे त्याच पद्धतीने
संपूर्ण डिझायनिंगचं बारकावे निरीक्षण करून त्या पद्धतीने त्याचं कोरीव काम सुरू आहे. आणि मला खात्री आहे की थोड्या दिवसानंतर पूर्वी जसं मंदिर होतं त्याच बेसिक स्ट्रक्चरमध्ये जसं असेल त्या पद्धतीने देऊळ उभं राहील. आणि आजूबाजूला जो निसर्गाचा स्रोत वाढलेला आहे, आजूबाजूला जी झाडं लावलेली आहेत, फुलझाडं, त्याच्यानंतर समोरच्या बाजूला फुलचा रातराणीचे झाडं आहेत, सोनचाफ्याचे झाडं आहेत, आणि रात्री जेव्हा इथं 7-8 वाजता जाताना जो एक फुलाचा सुगंध आणि देवाच्या वरती तो लावलेला तुमचा निऑन साईनचा बोर्ड आहे त्याचं रिफ्लेक्शन जाणाऱ्या येणाऱ्याच्या मनावरती एक चांगला इम्पॅक्ट पाडून जातो. एक देवाबद्दलची असलेली आपुलकी म्हणा, भावना, प्रेम, ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव या रोडने जाताना प्रकर्षाने जाणवते. आणि कामठेसाहेबांनी किंवा देशमुख आहेत, हे सर्व माझ्या संपर्कात असतात व्हॉट्सअपच्या निमित्ताने. परंतु इथं चाललेली प्रगती आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे की कुठलाही राजकीय माणूस ह्याच्यामध्ये नसताना स्वयंसेवी वृत्तीने सर्वजण आले की कुठलंही काम चांगल्या पद्धतीने होतं. मागे तुमच्या इलेक्शनच्या काळामध्ये एक पोस्ट आली होती सागर जगताप आणि ह्यांनी टाकलेली होती आणि कामठेनी की भिवडीच्या ठिकाणच्या शाळेने उत्कृष्ट काम केलं होतं स्वच्छता अभियानामध्ये. ते जर प्रत्येकाने अनुसरून, माझं स्वतःचं काम आहे, माझं स्वतःचं घर आहे, या पद्धतीने जर सगळ्यांनी मिळून ते काम केलं तर ते जास्त छान पद्धतीने कमी काळात आणि चांगलं होऊ शकतं. आणि आम्ही मध्ये विद्यार्थी सहायक समितीचे मी जवळजवळ 50 ते 60 मुलं घेऊन शिबिरासाठी इथं आलो होतो, जे मॅनेजमेंटचं शिबिर होतं. त्या काळामध्ये श्रमदानाची संधी कामठेसाहेबांना मिळाली, त्यावेळेला माझा अनुभव हा अत्यंत धक्कादायक असा होता की त्यावेळेला आम्हाला श्रमदान करायचं होतं, कुदळ, फावडी ह्या वस्तू आमच्याकडे नव्हत्या. त्यांना सांगितल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत सर्व वस्तू इथं मिळाल्या. सर्व मुलांनी 2 ते 3 तास तिथं श्रमदान केलं, सगळी फुलंझाडं तिथं लावून गेलं, आंब्याची झाडं लावलेली आहेत. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना आजही मला भेटले तरी ते नेहमी म्हणत असतं की सासवडची जी ट्रीप झाली त्या वातावरणामध्ये आम्ही गेल्यानंतर जो काही श्रमदानाचा अनुभव आला आणि त्या काळामध्ये आम्ही जी काही झाडं लावली, आज न उद्या 10 वर्षांनी 20 वर्षांनी जेव्हा केव्हा जाऊ तेव्हा आम्ही अभिमानाने सांगू की अरे आम्ही ते श्रमदान केलं होतं, ती आम्ही झाडं लावली. त्या झाडाच्या सावलीत तिथं बसण्यामध्ये जो आनंद आहे तो खूप मोठा आणि अवर्णनीय असा आहे. हे काम असंच उत्तरोत्तर वाढत जाईल आणि सर्वांनी त्यात सहभागी व्हावं आणि मनोभावे छान पद्धतीने काम करावं. कुठलंही हेतू किंतू कोणाच्याबद्दल हेवे दावे न ठेवता केलं ते एक संघटनेने खूप सुंदर असं छान काम होईल आणि हा एक बाकीच्या लोकांना एक आदर्श मिळेल. आणि यातून अशीच संघटना जर तयार होत गेल्या तर सासवड काय, आजूबाजूचा सगळा परिसरसुद्धा सुंदर आणि छान निसर्गाने नटलेला आणि जे पाण्याची, दुष्काळाची, टंचाईची जी आत्तापर्यंत रोज बातमी आपण बघत असतो उन्हाळा आलं की ते सर्व नष्ट होऊन आणि 30-40 वर्षापूर्वी वर्षभर वाहणारं पाणी स्वच्छ ते पण गढूळ नाही असा पाण्याचा झरा, असे स्रोत सगळं मिळून सासवड सुजलाम सुफलाम असं बघायला सर्वांनाच आवडेल. आणि त्याचं सर्व क्रेडिट तुम्हाला सर्वांना द्यायला काहीच हरकत पडणार नाही आणि कोणीही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणार नाही यात मला तिळमात्रही शंका नाही. धन्यवाद. 25 वर्षापूर्वी हा जो परिसर जो आपण पाहिला, मी स्वतः या परिसरामध्ये, जसं परशुरामने सांगितलं की अभ्यासासाठी यायचो, मी स्वतः यायचो. सकाळी या नदीला भरपूर पाणी वाहत असेल, स्वच्छ सुंदर अशा प्रकारचं पाणी, अनेक तरुण तरुणी या ठिकाणी पोहायला यायचे, आंघोळ करायचे. या मंदिरामध्ये भर उन्हाळ्यामध्ये कितीही उष्णता असली तरी मंदिरामध्ये एअर कंडिशनपेक्षा जास्त गारवा असतो. या परिसरामध्ये अभ्यास केल्यानंतर मनाचं कॉन्सन्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो ते 100% या मंदिरामध्ये होतं, मन विचलित होत नाही. या परिसरामध्ये असणारी जी झाडं आहेत, या परिसरामध्ये असणारे जे मोर आहेत, तो नैसर्गिक वातावरण तयार करण्यामध्ये त्या निसर्गानं या परिसराला फार मोठी देणगी दिली आहे. पुन्हा 50 वर्षानंतर 25 वर्षानंतर तो परिसर पुन्हा त्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न या तरुण मंडळीने केलेला आहे. मी आज या ठिकाणी प्रथमच आल्यानंतर सुरुवातीलाच पाहिलं अतिशय सुंदर अशा प्रकारचं प्रवेशद्वार, स्वच्छतागृह, झाडं, फुलं या ठिकाणी विकसित केलेले. आज एवढे दुष्काळ आहे, पाण्याची टंचाई आहे, तरीसुद्धा यांनी ही झाडं जगवलेली आहेत. की या ठिकाणी मी आत्ताच पाहिलं, या ठिकाणचा पुजारी जो आहे तो या परिसरातलीच फुले गोळा करून दररोज पूजेला वापरली जातात. इतकं पावित्र्य, इतकी स्वच्छता, इतकं मनाला समाधान देणारं वातावरण तयार करण्यामध्ये हे संपादन केलेलं. परशुराम, आता इथून पुढचा तुम्हाला काय टप्पा आहे? आपल्या वटेश्वर मंदिराचा पाहिलं ना तर शिखराचा जो भाग आहे तो जीर्ण झालेला होता. तर आपलं सासवडचे वटेश्वर भक्त अरुण शेठ साबळे जे पुण्यामध्ये स्थायिक आहेत तर त्यांना आम्ही हा विषय सांगितला. तर अरुण शेठ साबळे यांनी स्वतःच्या म्हणजे खर्चातून पूर्ण शिखराचा जीर्णोद्धार केला आणि तसेच आता दगडी कामाचा पण काम चालू आहे. काही समाध्या वगैरे थोड्या जीर्ण झाल्या तर चौतारे जीर्ण झालेले आहेत. आपल्या पुढच्या पिढीला हा ठेवा आपल्याला
ठेवणं आवश्यक आहे. तर त्याकरता आपले अरुण शेठ साबळे आणि त्यांच्या परिवाराने आपल्या जे जीर्ण झालेल्या समाधी आहेत, चौतरे आहेत, तर त्याचा जीर्णोद्धार चालू केलेला आहे आणि थोड्याच दिवसात ते आपलं पूर्णत्वाकडं जाईल. आपल्याला या मंदिराच्या कामासाठी, मंदिराच्या सुशोभ करण्यासाठी सासवड वाघेरी कॉलेजचे NCC ग्रुप, जांभळे सर व त्यांचा ग्रुप यांनी आपल्याला 2-4 वेळा या ठिकाणी पूर्ण कॅम्प अरेंज करून वृक्षारोपण करण्यास खूप मदत केलेली आहे. त्यामध्ये त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर ओढ्यातील गवत काढणे, साफसफाई करणे, अशा प्रकारे मंदिराचा परिसर स्वच्छता अभियानाअंतर्गत त्यांनी दाखवून दिले की बापा आपल्याला इथं काम करायला सासूडमध्ये खूप वाव आहे. आपण बाहेर जाण्यापेक्षा या ठिकाणी सासूडमध्येच त्यांनी 3-4 वेळा कॅम्प अरेंज करून या ठिकाणी एक प्रकारे उत्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्याचप्रमाणे सासूड नगरपालिका यांच्याकडून आपल्याला खूप मदत झालेली. मंदिराकडे येणारा डांबरी रस्ता त्यांनी तयार करून दिला, 2015 तयार करून दिलेला, ते उत्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. त्याप्रमाणे यावर्षी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नगरपालिकेमार्फत झालेली, त्यामुळे भाविकांना, इथं आलेल्या भाविकांना बेसिक गरज काय असते तर टॉयलेट बाथरूम, पिण्याच्या पाण्याची सोय, बसायला लॉन्स वगैरे, झाडाची स्वच्छ हवा, त्याप्रमाणे नगरपालिकेने आपल्याला खूप मदत केलेली आहे या कामी. वकील साहेब, आता जर खऱ्या अर्थानं पर्यटन केंद्र करायचं असेल, भक्तीजी या ठिकाणी भाविकांना जर चांगल्या प्रकारच्या सुविधा द्यायच्या असतील, तर आत्ता जो पहिला टप्पा आहे तुम्ही यशस्वीपणे पार केलेला, जो पुढचा टप्पा तुम्हाला पार करायचा असेल, तर या परिसरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात आढळलं पाहिजे, स्वच्छ सुंदर अशा प्रकारचं पाणी या परिसरामध्ये उपलब्ध झालं पाहिजे, त्यासाठी नेमकं काय करता येईल, त्यासाठी कोणाची मदत घेता येईल, याबाबत तुम्ही काय नियोजन केलं आहे का? आजूबाजूचा परिसर आहे, खरं तर या मंदिराच्या भोवती असणारी जमीन देखील या मंदिराच्या फुलांसाठी, या मंदिराची स्वच्छता करण्यासाठी ही जमीन पूर्वजांनी राखीव ठेवली आहे. मग त्या परिसराने कायदेशीर बाजूला ठेवून जनसमागातून जो आता पहिला टप्पा तुम्ही यशस्वी केला, तर दुसऱ्या टप्प्यासाठी तुम्हाला काय करता येईल? काय झालेलं आहे, काही रोटरी क्लब आणि कस्तुरबा आश्रम ट्रस्ट यांच्या सहकार्याने की इथं आता मध्ये 1-2 वर्षापूर्वी एक बंधाऱ्याचं काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी सुद्धा एक फुलाची पाकळ्या स्वरूपात असेल आम्ही दिलेले आहेत काहीतरी देणगी, आणि असे संपूर्ण गावामध्ये पण रोटरी क्लबचा त्यात सहभाग आहे. आता आपल्या आश्रमाचे संचालक शेवंतताई चव्हाण यांनी त्याच्यामध्ये खूप पुढाकार घेतला की त्यांच्या रोजच्या ह्याच्यामुळं फॉलोअपमुळे तो बंधारा आज अस्तित्वात आलेला आहे. एक फार मोठं काम झालं आहे. एरियातल्या बऱ्याच विहिरींना आता पाणी पण लागलेलं आहे, त्याच्यामुळे इथं पशुपक्षी पण वाढलेले आहेत या एरियामध्ये. म्हणजे आत्ताच आपण पुढच्या महिन्यात थोडंसं आला तर कदाचित आपले सगळे मोरही दिसतील. हे सगळं काम केवळ त्यांच्यामुळे झालेलं आहे. आणि आता कामथे साहेबांचं तर आपण पाहतच आहात काम, पुढचाही त्यांचा टप्पा छान आहे. आता इथून पुढचा नदीपर्यंतचा जो भाग आहे तिथेही त्यांचं आता त्याला कसं आहे आर्थिक मदतीची जी गरज आहे, कारण तिथे त्यांचं चाललं आहे की पुढं बंधारा बांधायचंच आहे पुढचा. कारण काय होतं की पूर असा मोठा आला की झाडांचे माती अशी वाहून जाते, मुळे सगळे उघडी पडतात, त्यासाठी एक बंधाऱ्याची आवश्यकता आहे. म्हणजे जो खालचा भाग आहे तिथली माती ती वाहून जावं लागेल. दरवेळेस ती बरीच धूप होती, पण त्यापैकी बऱ्यापैकी कंट्रोल पाण्याचा झालेला आहे आणि तो एक बंधारा होणं आवश्यक आहे. त्यासाठी आता मोठे फंड्स लागणार आहेत. पण काय आता ईश्वरी कार्य असले की कुठलीही मदत येते असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. की कारण ह्याच्यामध्ये कोणाचे कसले हेतू नाही आहेत, की जे करायचं समर्पित भावनेने इथे केलं जातं, त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे हे काम पुढे निश्चितपणे होईल अशी मला खात्री आहे. आणि कामठे साहेबांसारखी जर जी व्यक्ती असेल ती नक्कीच होणार, त्याबद्दल शंका नाही. एखादं काम निस्वार्थी भावनेने जर सुरू केलं तर त्याला निश्चितच यश मिळतं, लोकसहभाग वाढतो, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्वतःचा इंटरेस्ट नसेल, आपल्याला काय मिळवायचं नसेल, तर निश्चितपणे समाजाची फार मोठी मदत विश्वासाने या ठिकाणी मिळते असा यात ह्यांचा अनुभव आहे. आता मी जगन गडा सरांना विचारतो, तुम्ही स्वतः आर्टिस्ट आहात ना, या परिसरामध्ये राहिलेला, पूर्वी हा परिसर पाहिलेला आहे, नवीन दृष्टी घेऊन या परिसरामध्ये आणखी काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने करायला पाहिजे की ज्यामुळे पर्यटन वाढेल आणि भक्तांनाही चांगल्या सुविधा देता येईल? आता या जो काय मार्ग अवलंबलेला आहे, जे जीर्णोद्धाराच्या दृष्टीने केलेली जी काही कामं आहेत, तो त्याचा बेस आता सुरू झालेलाच आहे. तर राहिलेलं जे काही काम आहे ते पूर्ण झाल्यानंतर देवळाचं रूप तर पालटणार आहे. ते पाहण्यासाठी आजकाल तर व्हॉट्सअप म्हणा किंवा सोशल मीडिया इतका पॉवरफुल आहे
ह्याचं पालटलेल्या रूपाचे फोटो जर तुम्ही टाकले तर पर्यटनांचं ओघ वाढायला काहीच वेळ लागणार नाही. म्हणजे एका आठवड्यामध्ये जर तुम्ही जे काही ड्रास्टिक चेंज होत जातील आणि साधारणतः एक वर्ष दोन वर्षामध्ये झालेल्या चेंजेसचे फोटो आणि त्याच्यानंतर आजूबाजूच्या सुविधा. आता मी तिथं पुण्यात असताना सुद्धा मी बऱ्याच लोकांना सांगत असतो की तुम्ही इकडं तिकडं कुठंतरी फिरण्यापेक्षा सासवडला जावा. वटेश्वराचं देऊळ आहे, संगमेश्वराचं मंदिर आहे, सोपानकाकांची समाधी आहे. एक दिवसाची ट्रीप कुठंतरी महाबळेश्वर आणि लोणावळ्याला फिरण्यापेक्षा सासवडसारख्या ठिकाणी जा. ऐतिहासिक स्थळं आहे, बरीच तुम्हाला माहिती मिळेल. आणि हा सुंदर परिसर ज्या पद्धतीने डेव्हलप होत चालला आहे हे लोकांना तुम्ही न सांगता पर्यटनाचं स्थळ होणारच आहे, यात काही वादच नाही आहे. परंतु फक्त आता हा जो काही कालावधी लागणार आहे थोडा तेवढाच, आणि त्यानंतर हे जे आत्ता म्हणालेत की देणगीचा किंवा आर्थिक प्रश्न जो आहे थोडा, कामाचं स्वरूप पाहता आज ना उद्या कोणीही तुम्हाला काही न मागता पैसे आणून देणारच. चांगल्या सद्भावनेने तुम्ही आत्ता म्हणाला त्याप्रमाणे सद्भावनेने स्वार्थ न ठेवता कुठले काम चांगलं करत जातो, देवाच्या पवित्र वातावरणामध्ये आणि त्या परिसरात चाललेलं काम असेल तर कोणाचं त्याच्यावर ऑब्जेक्शन असण्याचं कारण नाही. सद्भावनेने लोक लागतात त्यापेक्षा तुम्हाला जास्त आर्थिक मदत मिळेल आणि सुंदर डेव्हलपमेंट या ठिकाणी होऊन जाईल. आणि राहता राहिली गोष्ट, आता तुम्ही बरंचसं काम तर केलेलं आहे पर्यटनासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टी आहेत, टॉयलेट, बाथरूम, पिण्याचं स्वच्छ पाणी, बसण्यासाठी लॉन वगैरे जागा केलेली आहेत, वॉकिंग ट्रॅक केलेला आहे. या ठिकाणी फक्त आता विश्रांतीसाठी म्हणा का सिनियर सिटीजन लोक आले तर त्यांच्या आरामासाठी किंवा असं थोडा खुले स्वरूप खाली ज्या जागा रिकाम्या आहेत त्या ठिकाणी दोन चार ठिकाणी जर असं जर निवासस्थान टाईप बांधलं तर अगदीच सिनियर सिटीजन असतील ते थोडा बाबा तिथं थांबतील नंतर ते करून निघतील. अशा पद्धतीने सुद्धा केलं तरी सुद्धा छान परिसर हा डेव्हलप होऊ शकतो. आणि संस्था शेजारी आहेच आपली, संस्थेचं वातावरण, संस्थेचं बांधकाम आणि त्याची घरं हा एक या पर्यटनाला पूरक असलेलाच भाग आहे. त्यामुळं सुंदर पद्धतीने दोघांच्या कम्युनिकेशनमध्ये तुम्ही म्हणाला तसा आजूबाजूचा जो परिसर आहे या देवळाचा वातावरणाला पूरक असं वातावरण तयार होण्यासाठी, झाडं लावण्यासाठी, फुलझाडं लावण्यासाठी ठेवलेलं आहे. तो संपूर्ण परिसर जर सुंदर पद्धतीने डेव्हलप झाला, आता निम्मा झाला आहे, 50% राहिलं असं मला वाटतं आहे, तेवढं झालं की संपलं, 100% सगळं काम झालेलं आहे, पर्यटनाचा ओघ सुरू होईल. आणि जसे पंढरपूर आहे, शिर्डीला लोकं जात आहेत, तसं काही वर्षानंतर नारायणपूरला जाणारा माणूस वटेश्वराला आल्याशिवाय पुढं जाणार नाही याची मी 101% तुम्हाला खात्री देतो. आणि हे सर्वांचं क्रेडिट, तुम्ही सर्व ज्या पद्धतीने हे वार्तांकन करून लोकांपर्यंत पोहोचवता ते फार महत्त्वाचं आहे, त्यासाठी तुम्हाला सर्वांना धन्यवाद. परशुराम, आता नागरिकांनी काय यामध्ये काळजी घेतली पाहिजे, तुमच्या काय अपेक्षा आहेत लोकांच्याकडून? आता सर्व नागरिकांची जबाबदारी आहे की आपलं हा अमूल्य ठेवा आहे हा आपण जतन केला पाहिजे. आता काही वेळेस काय होतं, लोक येतात पर्यटक इथं वटेश्वरला, कोण फुलझाडं तोडतात, कोण समजा परत नाव टाकायचा प्रयत्न करतात मंदिरावर वगैरे, त्यांनी एक अशी काळजी घेतली पाहिजे की हे मंदिर हा एक वारसा आहे आणि तो वारसा आपण जपला पाहिजे, फुलझाडांना हात नाही लावला पाहिजे. जे आपल्या मंदिराचे नक्षीकाम आहे तर त्याच्यावर काही लिहिलं नाही पाहिजे, अशी काळजी घेणं आवश्यक आहे सर्वांनी. आणि धन्यवाद. आपण जे काम सुरू केलेलं आहे त्यामध्ये इथून पुढं जनसागर, जनतेचा सहभाग निश्चितच वाढेल. आपण केलेलं कार्य हे जनतेच्या हिताचं आहे, तुम्हाला आत्मिक समाधान देणार आहे. तिथून पुढचा काळ निश्चितपणे या परिसराचा आणखी विकास होईल अशी खात्री बाळगतो. आपले श्री चांगावटेश्वर देवस्थान आहे हे आपले सासवडचे सरदार श्रीमंत जयसाहेब पुरंदरे यांच्या मालकीचे आहे. तर आम्ही हे जे जीर्णोद्धार किंवा परिसर विकास आहे ते पूर्ण आपला जयसाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सहकार्याने चालू आहे. तसेच दररोजच्या नित्यनियमामध्ये सकाळी 6 वाजता वटेश्वर देवस्थानचे पुजारी आपले सदाशिवराव वडसकर यांच्या हस्ते पूजा होते, तसेच सनई वादन होते. आणि दररोज संध्याकाळी साधारण 5:30 ते 6 वाजता आपल्या सासवडमधील व्यापारी बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते पूजा आणि आरती होते. हा नित्यनियम आपला दररोज चालू असतो आणि अखंड चालू आहे. व्यंकटेश कन्स्ट्रक्शन सादर करीत आहे व्यंकटेश नंदनवन. पुण्यापासून जवळच असलेल्या सासवडमध्ये 1 and 2 BHK लक्झुरियस फ्लॅट्स आणि शॉप्सचा भव्य प्रकल्प मध्यवर्ती ठिकाणी प्राईम लोकेशनला साकारत असलेल्या या प्रोजेक्टपासून बस स्टँड, मेन मार्केट तसंच शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल, वाघेरे कॉलेज,
पुरंदर हायस्कूल या शिक्षण संस्था अगदी सोयीस्कर अंतरावर आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचं तुमचं स्वप्न व्यंकटेश नंदनवनमध्ये सहज पूर्ण होतंय. प्रदूषणमुक्त हवा, गोंगाटापासून दूर असलेला रम्य परिसर आणि मन प्रफुल्लित करणारं आल्हाददायक वातावरण. उत्तम नियोजनाचा भक्कम पाया लाभलेल्या व्यंकटेश नंदनवनमध्ये दर्जेदार वास्तुरचनेची हमखास प्रचिती येते. ग्राउंड लेव्हलला असलेल्या कन्व्हिनियन्स शॉपिंगमुळे तुमचं जीवन आरामदायी आणि सुखकर ठरतं. आकर्षक प्रवेशद्वार, ऐसपैस आणि शोभिवंत लॉबी एरिया. प्रशस्त हॉल, आधुनिक सुखसोयींनी नटलेलं किचन, मास्टर बेडरूम, प्रत्येक रूममध्ये भरपूर नैसर्गिक उजेड आणि हवेचा सुखद अनुभव मिळतो. तुमच्या चिमुकल्यांसाठी नाविन्यपूर्ण चिल्ड्रन्स बेडरूम, उत्कृष्ट अमेनिटीजनी सजलेल्या व्यंकटेश नंदनवनमध्ये छानसा चिल्ड्रन्स प्ले एरिया. पार्टी लॉन यासह क्लब हाऊस, इनडोर गेम्स, आधुनिक साधनांनी युक्त जिम्नॅशियम, सोलर वॉटर हीटिंग, फायर फायटिंग, सीसीटीव्ही सिस्टीम, वर्मिकल्चर प्लांट इत्यादी सुविधांची रेलचेल आढळते. पैशांचा योग्य मोबदला तसंच वास्तुसौख्याची पुरेपूर अनुभूती देणारं व्यंकटेश नंदनवनमधलं घर म्हणजे खरंच तुमचं होम, स्वीट होम आहे.